या ठिकाणी येऊन मांडली आणि उदापूर सारख्या गावामधून खऱ्या अर्थाने ज्याचा उगम झाला तो भारतीय जनता पार्टीचा उगम होताना त्याचे साक्षीदार आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या हस्ते हा पार पडतोय ते गणेशभाऊ भेगडे आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या ज्यांना आज आपण या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे मी खास करून सांगू इच्छिते की या ठिकाणी नगरसेवक भेगडे भाऊ आहेत, संतोष नाना आहेत, गोलक साहेब आहेत, त्याचबरोबर तांबेजी आहेत, आपल्या तालुक्याच्या माजी सभापती संगीताताई आहेत, त्याचबरोबर आपल्या गाडगेताई आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी कुंकरजी आहेत, सगळेच मान्यवर, सगळ्यांची नावं घेता येईल परंतु वेळ इतका झालेला आहे की भाऊंना खेळला पोचायचं आहे. पण मी सांगितलं की भाऊ आपल्याला इथे गेलं पाहिजे कारण उदापूर हे मी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं गाव आहे आणि तळ हाताच्या फोडासारखं सांभाळत असताना या ठिकाणी निश्चितपणाने त्या गावामध्ये त्या असणाऱ्या सरपंचाला ताकद देऊन कसं मोठं करता येईल ही ताकद कधीच कमी करून दिली नाही. परंतु अनेक लोकांना आपण मोठे करत असू, सगळेच आपल्या सोबत राहतील असं धरून चालायचा प्रश्न नसतो. परंतु आज जे आलेली लोक आहेत आणि आज ज्या महिलांनी आणि ज्या माझ्या बंधूंनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यांच्यासाठी खास करून सांगू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या वेळेला अर्ध्या रात्रीला आम्हाला हात द्या त्या हाकेला धावून येण्यासाठी आम्ही सर्व मंचावर बसलेले आपल्यासाठी कटिबद्ध आहोत. या ठिकाणी पार्टीचं नेतृत्व करणारे देशाचे नरेंद्र मोदीजी देशाचे पंतप्रधान आणि त्याचबरोबर त्यांचा कार्यपद्धती त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या नितीन गडकरी पासून सर्वच असणारा मंत्रिमंडळाचा कार्यभाग आपण रोज टीव्हीवर पाहत असतो, रोज ऐकत असतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जे राज्याचे मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेता म्हणून ज्या पद्धतीने काम करणारे देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि त्याचबरोबर आज आपल्याला लाभलेले ज्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी हा उपक्रम घेतला या ठिकाणी जे आपण प्रवेश करून जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर आणि या ठिकाणी आमच्या सर्वांवर दाखवला तो विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही आणि निश्चितपणाने आपली मनात असणाऱ्या जे स्वप्न आहे त्या स्वप्नांना आकार देण्याचं काम आणि ताकद देण्याचं काम या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून होऊ. त्यामध्ये जवळच आपल्या गावा शेजारी ओतूर आहे, ओतूर आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी भगवान शेठ आहेत, या ठिकाणी असणारे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष संतोषजी तांबे आहेत, परंतु दुसरीकडे दुसऱ्या परिसरात बघितलं ते या ठिकाणी महेंद्र सदाकर आहे, पंडित मेमाणे आहे, पंचायत समिती म्हणून यांची कामं तुम्ही कार्तिकं पाहिलेली आहे, मला वेगळं सांगायची गरज नाही. परंतु त्याच्यात आणखीन दुधात साखर म्हणून या ठिकाणी बबनदादा सस्ते असतील, या परिसरामध्ये त्यांचे चिरंजीव असतील, या ठिकाणी बाळासाहेब हांडे असतील, या संपूर्ण पट्ट्यामध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये भाऊ या मतदारसंघामध्ये डिंगोरे पट्ट्यामध्ये पिंपळगाव जोगा डिंगोरे या मतदारसंघात मी दुसऱ्या क्रमांकावर होती ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि मी तो दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी असताना जे येणाऱ्या काळामध्ये मी सदैव लक्ष ठेवून आहे की या परिसराचा विकास हा आमचा ध्यास असणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी आज जे दुधात साखर टाकण्याचं काम केलेलं आहे सर त्यामध्ये हे सगळा मित्र परिवार जोडून नुसता ठेवायचा नाही आहे तर यांची ताकद कशी वाढेल कारण या ठिकाणी महिला संघाच्या महिलांनी खूप मेहनत केली आहे. असेच 36 बचत गट होत नाही, 36 बचत गट जी महिला सांभाळू शकते त्यांचा त्या ठिकाणी रक्षण करू शकते किंवा त्यांना आपला विश्वास देऊ शकते त्या विश्वासाला आम्ही किती ताकद द्यायची ते गणेश भाऊ असेल, मी असेल, या ठिकाणी असणारे आम्ही सगळंच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरच पाहायला मिळेल की महिला शक्ती कशाला म्हणतात या महिला शक्तीचं दर्शन आपण सगळेजण या जुन्नर तालुक्यामध्ये पाहणार आहोत आणि हे नुसत्या कागदावर जाणारं नाही आहे तर ह्या प्रत्यक्षात कृती करून निश्चितपणाने स्वावलंबनाच्या दिशेकडे जाताना त्यांना साथ देण्याचं काम आमच्याकडून केलं जाईल. याच्यामध्ये तुमची आशाताई किंवा सभापतीताई असतील माझी, या ठिकाणी सुनंदाताई असतील, आम्ही कोणीही कमी पडणार नाही हा विश्वास महिलांच्या वतीने देत असताना इथे बसलेले सगळे तुमचे बंधू आहेत हे सुद्धा बहिणीला सांभाळण्याचं काम आपल्या बहिणींना ज्या आधाराची गरज आहे ते करण्याचं काम देखील या ठिकाणी केलं जाईल आणि बंधूंनो जो
या ठिकाणी देशाच्या सीमेवर रक्षण करणारा आपल्याकडे आलेला भाऊ आहे, त्याने आपलं मनोगत व्यक्त करताना एक भावना व्यक्त केली, माझ्या अंगावर सरळून काटा आला की 15 वर्ष सीमेवर काम केलं आणि तिथे अनेक यातना सहन केल्या आणि तिथे तिथून जेव्हा तो गावाकडे आपल्या घराकडे आला आपल्या गावामध्ये आला त्याला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला वाटू लागलं की नाही आपल्यासारख्या व्यक्तीला स्वस्थ बसून चालणार नाही, आपल्याला समाजकारणासाठी उतरलं पाहिजे आणि आज त्याने इथे मनोगत व्यक्त केलं, भावना व्यक्त केली की समाजकारणामध्ये राजकारणाची जोड लागते, ती किती लागते ती आपण ठरवायची असते आणि म्हणून ती समाजकारणा वरती असलं पाहिजे आणि राजकारण नाममात्र असलं पाहिजे, राजकारणासाठी राजकारण नाही तर समाजकारणासाठी जेवढं हिताचं आहे तेवढंच या ठिकाणी करून आपण सर्वांच्या भावना सांभाळायच्या आहेत आणि ते सांभाळण्याचं काम आमच्याकडून निश्चित होईल। जुन्नर तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक असणारा भारतीय जनता पार्टीचा घटक हा त्याच्यामध्ये कटिबद्ध आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना विश्वास देते। कधीही आपण हात द्या, त्या हाकेला साथ देण्यासाठी सदैव तत्पर तुमची ताई तुमच्या।